व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब बस बस आणि हो इंस्टाग्राम वर पण भेट. बरातीला जाताना एवढी मजा आली साकेत जीजी मला म्हणे ये म्हणे तू वर बस माझ्यासोबत घोड्यावर. मी म्हटलं नको मी खालूनच बघते. आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली डान्स करायला. मी मॉन्टी नंतर आशू पतंगराव तर सगळ्यात पहिले. शिल्पा दीदी आणि तिचे जीजाजी त्या शुभंकरला घेऊन नाचत होते. तर तो शुभंकर त्या जीजूंच्या कडे वळून त्याला सगळे असा त्याचा हात पकडून काही काय त्याला काय समजते त्याचा चेहरा एकदम असा रडका आणि तो फोटोग्राफर खूप आम्हाला सोडून त्याचे फोटो. अरे तो रडायला लागल्यानंतर बोकाळ पसरला त्यांनी. मग ते जीजींनी शिल्पा दीदीकडे देऊन दिलं त्याला आणि म्हणाला घेऊन जा आत आणि मग स्वतः नाचायला लागले खूप. मग सगळ्यांनी आहे ना गुड्डी अत्त्या बळवंतराव मामा सगळ्यांना नाचायला बोलवलं. बळवंतराव मामा आहे ना वेगळेच नाचतात. पहिले खूप नाही नाही म्हणे अरे नको रे तुम्हीच नाचा आपल्याला नाही जमत आपल्या बसच नाही ते वगैरे वगैरे. काका त्यांना हात धरून घेऊन आला ना तसे वेगळेच नाचायला लागले. म्हणजे कसं एक पाय पुढे मग पुन्हा एक पाय मागे मग पुन्हा एक पाय पुढे असे ठेरावर एकदम असे रागीट भाव. त्या साकेत जीजूचे बाबा पण एकदम वेगळेच नाचत होते. ते आहे ना कोणालाही घेऊन त्याच्यासोबत फुगडीच घालायचे. अरे फुगडी म्हणजे काय डान्स असतो का. आई बाबा वगैरे सगळे नलू मावशीला पण म्हणे चला चला. पहिले नाही नाही म्हणाली मग आली साकेत जीजूचा घोडा असा पुढे आणि नलू मावशी अशी थोडीशी मागे करत होती. थोड्या वेळानी आहे ना माझं लक्ष नलू मावशीकडे गेलं ना तर ती आहे ना असं 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 करता करता करायला लागली. मला काही कळलंच नाही की ही आत्ता तर अशी शिकत होती एकदम काय असं 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 करते. मला काय वाटलं स्टेप करत असेल बा म्हटलं कोणची वेगळी हे असे उलटे पाय वगैरे असतात त्यांच्यामध्ये असतील म्हटलं हिची अशी काही स्टेप. थोड्या वेळाने ती मॉन्टीला आवाज द्यायला लागली. मॉन्टी इकडे इकडे लवकर इकडे. मॉन्टीला काय मॉन्टी एकदम फुल नाचत होता त्याचं काही लक्षच नाही. मग मला म्हणे अगं भवानी त्याला आवाज दे इकडे ये म्हणे. मग बाबांचं वगैरे लक्ष गेलं. मग तिच्याजवळ गेले ना तर काय झालं होत साकेत जीजूचा घोडा असा वर वर होत होता ना मध्येच त्या घोड्याने अगदी लात मारली नलू मावशीला. तर तिला ना जोरदार अशी पायावर वर म्हणजे असं मांडीजवळ जोरदार लागली लात तिला म्हणून ती बोलवत होती. मला काय माहित मला कसं माहित Sotti Porgi.